मला माहिती ना मित्रांनो, मी दररोज येतो, त्यांना माहिती नाहीये, म्हणून आता माझ्यावर थोड्या वेळा तुम्ही भडकल्या होत्या। अरे आलास तू, तुला कॅमेरा दिसलास तसे आलास तू जल्दी शादी कर लो। यायान पण आहे त्याच्यामध्ये, यायला पण काही गोष्टी कळतात आता, है ना यायान, है ना यायान। हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जय आगरी कोळी। आणि एक बहिणीला घेऊन चाललोय आणि दुसरी बहीण आहेत तिथे। तर आज रक्षाबंधन आहे आणि आपल्याकडे रक्षाबंधन मित्रांनो संध्याकाळी होतं, तर तुमच्याकडे सकाळी होतं की संध्याकाळी होतं हे मला कमेंट करून सांगा। आणि किती बहिणी आपल्या भावाकडे गेल्यात आणि किती भाऊ आपल्या बहिणीकडे गेल्यात हे देखील सांगा। सो हा भाऊ चालला आपल्या बहिणीकडे बिकॉज माझा भाचा लहान आहे आणि मला माहिती आहे आयन लहान आहे म्हणून यावेळेस मी चाललो। तर म्हटलं की हा, तर म्हटलं की इथे रक्षाबंधन वेगळं करायचं आणि तिथे रक्षाबंधन वेगळं करायचं, त्यापेक्षा इनकोही उठा के लेके वहा चले जाते, फिर मजा आ जाएगा। तर मॅडमची अजून राखी घ्यायची बाकी आहे मित्रांनो। अशा पण बहिणी आहेत, ढिले बहिणी, ढिले बहिणी काल जाणार होती पण जाऊ। अरे कहना क्या चाहते हो? आणि ताईने काल जी रेसिपी गेली होती नारळाची करंजी, हा ती एक नंबर झाली होती मित्रांनो। मी आज सकाळी उठून सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे माझं औषध असतं, त्यानंतर दुनियादारी, पण मी तीन तीन करंजा खाल्ल्यात मित्रांनो एक टायमाला, अमेझिंग झाल्या होत्या। तुम्ही पण नक्की करा। आणि ताई वेगळी नाही वाटत आहे मित्रांनो आज, तुम्हाला काय वेगळं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगेनच, तोपर्यंत विचार करा। आणि आता आपण जाऊया राख्या घ्यायला, चला। राखी पक्का नंतर फायनल, हो फायनल। मित्रांनो आज जिथे तिथे बघाव तिकडे सगळं कलरफुल वातावरण दिसतंय, म्हणजे सगळे कलरफुल कपडे घातलेले सगळे जण दिसतात, बिकॉज आज सुट्टी पण आहे आज आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा पण आहे मित्रांनो। तर सर्वांनी असे नवीन नवीन कपडे घातले, तुम्ही माझ्या मागे बघता, तर आपण एक चांगले चांगले शॉर्ट्स आपल्याला घेता येतील असं बघूया। सो राख्यांचा शॉर्ट्स मी कसा घेतला मला कमेंट करून नक्की कळवा। आणि आता आपण आहोत मीरा रोड स्टेशनला। मित्रांनो 2:10 झालेत आणि आपला ब्लॉग आलेला आहे 2 वाजता, तर जा आणि नक्की बघा। तुम्ही बघितला असेलच पण आपलं काम आहे ना तुम्हाला सांगायचं, तर ब्लॉग आलाय नक्की बघा आणि जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो 3:15 झालेत आणि फायनली आम्ही बँड्रा स्टेशनला उतरलोय। सो आता इथून आपल्याला बघूया ओला टॅक्सी किंवा मग ऑटो, तिघांपैकी एक करून जायचं आहे डायरेक्ट सायर दिदीकडे। तर मित्रांनो फायनली आम्ही ऑटोमध्ये बसलोय आणि आता एक पाऊण तास लागेल किंवा अर्धा तास, बिकॉज ट्रॅफिक आहे दुपारचा त्याच्या। मित्रांनो जो प्रॉब्लेम होता तोच झाला, ऍक्च्युली प्रतीक्षा नगरला ऑटो जात नाही असं ते लोक बोलतात, पण तुम्ही बघितलं असेल मी भरपूर वेळा गेलेलो आहे। ऍक्च्युली राणी लक्ष्मीबाई चौक आहे ना, तिथे ऑटो जात नाही, तिथे जाते टॅक्सी। त्यासाठी मग आता तो प्रॉब्लेम होतो, ऑटोला नाकाबंदी आहे तिकडे, तर त्यासाठी आता दुसरी ऑटो करतोय आपण किंवा टॅक्सीनेच जाऊ। फायनली मित्रांनो ऑटो मिळालेली आहे, मागच्या वेळेस पण माझ्यासोबत हाच प्रॉब्लेम झाला होता तेव्हा मी या ब्रिजच्या इथे उतरलो होतो, पण माझ्याकडे पैसे नव्हते घेतले, दिले पण नसते, त्यांना विचारलं तर बोलले हा आपण डायरेक्ट जाऊ। मला माहिती ना मित्रांनो, मी दररोज येतो, त्यांना माहिती नाहीये, म्हणून आता माझ्यावर थोड्या वेळा तुम्ही भडकल्या होत्या। फायनली आलोय आपण दिदीच्या बिल्डिंग मध्ये, आता जाऊया डायरेक्ट घरी आणि अयान मिळणार आहे बाई। आज जोरदार लुंगा मिळेल बाई को झप्पी। अरे आतापासूनच तयार झाली आहे,
तुझे कॉम्प्लेंट असते ना नेहमी दरवर्षी. अच्छा, तर मित्रांनो आता वाजलेत 5 आणि आज सगळेच रक्षाबंधन मध्ये थोडेसे बिझी असतील, थोडेसे म्हणजे भरपूरच. बरोबर ना आयन? बरोबर बोलतोय. अरे आलास तू, तुला कॅमेरा दिसलास तसे आलास. हॅपी रक्षाबंधन गाईज. आम्ही पण तयार झालो आहोत, म्हणजे मी, पूजा आणि पायल. तर पायल इथे आहे आणि पूजा इकडे आहे. अयान अयान चिंकीचिक 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 चिंकीचिक. हॅलो, ते स्माईल करत. पिल्लू काय पाहिजे आयन तुला? चकुली. लांबरा 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 इथेच राह. तर मित्रांनो रक्षाबंधन आपण आता सेलिब्रेट करूया. मंदारला राखी बनणार आहोत आम्ही दोघी. औक्षण करूया त्याला आपण आणि छान विश करूया की त्याला छान आरोग्य मिळू देत आणि अजून तुमच्यासाठी असेच तो छान छान ब्लॉग घेऊन येऊ देत आणि असे आपण भरपूर सारे रक्षाबंधन एकत्र सेलिब्रेट करूया. टोपी पण बहिणीनी घालून द्यायची. वा आयन पण आहे इकडे. हॅलो काय काय आयन काय चाललंय? रक्षाबंधन चाललंय. कसं वाटतंय भाऊ? भारी मस्त वाटत. आणि पायल तुला? खूप मस्त. आणि ऍक्च्युली आपण 2 वर्षानंतर एकत्र सेलिब्रेट करतोय आफ्टर माय मॅरेज. तो जल्दी शादी कर लो. मित्रांनो अशा पद्धतीने आपलं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे आणि मला असं वाटतंय की मी आता जेजुरीला जाऊन आलोय. सही वाटतंय. 2 वर्षानंतर आपण एकत्र राहणार. 2 वर्षांनी म्हणजे दीदीचं लग्न आधी पण करायचो बट तेव्हा पायल तिथे करायचं आणि भाऊ इथे यायचं असं सेपरेट व्हायचं. सो या वर्षी असं डिसाईड केलं की एकत्र का नको, सेपरेट कशाला. म्हणून जसं मी सुरुवातीला बोललो तसं इकडे आले सगळे आम्ही एकत्र, भाऊ आणि पायल स्पेशली. मी इकडेच आहे सेलिब्रेट केलं आणि आयन पण आहे त्याच्यामुळे. याला पण काही गोष्टी कळल्या जातात. आहे ना आयन? आहे ना आयन?
मित्रांनो आता वाजले 8:30 आणि आपल्या पुढ्यात आता जेवण आहे. बिकॉज आपण आज राहत नाही, आपण घरी जाणार आहे मीरा रोडला. तर मित्रांनो जेवण आहे इथे. तर आपल्याकडे आहे अळूवडी, चपाती, टोमॅटोची भाजी आणि पालकची भाजी आणि कढी. आता वाजलेत 10:15 आणि आता आम्ही निघतो, म्हणजे मी आणि ताई मीरा रोडला जाण्यासाठी. सो रक्षाबंधन वगैरे सर्व झालं. तुमचं रक्षाबंधन तुमच्या फॅमिली सोबत कसं झालं हे देखील मला सांगा. मित्रांनो दीदी जाणार 2 दिवसांनी गोव्याला पूर्ण फॅमिली सकट. आपण त्यांना हॅपी जर्नी बोलूया. तर दीदी आणि जीजू चाललेत आणि अयान संपूर्ण फॅमिली सोबत परवा गोव्याला. सो हॅपी जर्नी दोघांना पण, आणि तुमचा प्रवास चांगला होऊ दे आणि मस्त फुल एन्जॉय करा. तर चला मित्रांनो आता आपण निघूया आणि आपल्याला मला पण जाऊन या व्हिडिओची एडिटिंग करायची आहे. सो आपला कालचा जो ब्लॉग आहे रेसिपीचा तो पण मी अपलोड केलाय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.